साधुक तूप म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतात बऱ्याच प्रकारचे ब्रँड, पण तुम्ही पैसे खर्च न करता फ्रीमध्ये घरी सोप्या पद्धतीने रवा, दाणेदार, सुगंधित साजूक तूप बनवू शकता. रोज एक चमचा साजूक तूप खाल्ल्याने हाडं मजबूत होतात आणि स्मरणशक्ती वाढते. तर माझ्या या पद्धतीने बरेच महिने टिकणारे रवा, दाणेदार, सुगंधित साजूक तूप बनवून बघा. नमस्कार, मी वंदना. वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार रवा सुगंधित साजूक तूप. साजूक तूप बनवण्यासाठी आपल्याला लागेल दूध. दूध हे सर्वांच्याच घरी असतं. फक्त दूध घेताना फुलक्रीम दूध घ्या. दूध तुम्ही गोठ्यातलं किंवा पॅकेटमधलं सुद्धा घेऊ शकता. दूध आणल्यानंतर सर्वात आधी आपण दूध उकळून गरम करून घेतो. तर इथे मी फुलक्रीम 2.5 लिटर दूध घेतलंय. मिडियम फ्लेमवर दुधाला उकळ येतो तोवर दूध गरम करून घेत आहे. दुधाला उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि दूध रूम टेम्परेचरवर येतो तोवर आपण थंड करून घेऊया. दुधाला भाकरीसारखी जाड मलई येण्यासाठी दूध 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तर इथे मी 5 तासासाठी दूध थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं आणि तुम्ही बघू शकता दुधावर भाकरीसारखी जाड साय तयार झालीये. बोटं फिरवले तरी साय बोटांना चिटकत नाही एवढी जाड भाकरीसारखी साय तयार झालीये. दूध वापरण्याआधी आपण दुधावरची साय काढून घेऊया. पातेल्याच्या कॉर्नरने साय आधी आपण मोकळी करून घेऊया. या पद्धतीने जर साय काढली तर साय दुधात मिक्स होणार नाही. तर तुम्ही बघू शकता पातेल्याच्या सर्व कडांनी साय मी मोकळी करून घेतली आणि चमच्याने पूर्ण भाकरीसारखी साय काढून घेतली. काढलेली साय आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. तर या पद्धतीने रोज तुम्ही भाकरीसारखी जाड साय तयार करू शकता. साय काढल्यानंतर लगेच ती फ्रीजमध्ये ठेवा. भांडं भरतं तोवर 7 ते 7 दिवसापर्यंत साय तुम्ही जमवू शकता. जर तुम्हाला साय जास्त दिवसासाठी स्टोअर करायची असेल तर फ्रीजरमध्ये ठेवा. आता साय काढलेलं दूध तुम्ही रोजच्या वापरासाठी उपयोगात आणू शकता. तर इथे माझ्याकडे 7 दिवसापर्यंत जमवलेली साय आहे. तर तुम्ही बघू शकता घट्ट अशी साय जमून तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने घट्ट 7 ते 7 दिवसापर्यंत साय जमवून घ्या. आता फ्रीजमधनं काढलेली साय 15 मिनिटांसाठी रूम टेम्परेचरवर येऊ द्या. तर आत्ता काढलेली साय सुद्धा यात मी ॲड करून घेते. सायपासून लोणी तयार करण्यासाठी त्यात 2 ते 3 चमचे दही ॲड करूया. दही ॲड केल्यानंतर चमच्याने 3 ते 4 मिनिटांपर्यंत सायमध्ये दही चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया. दाणेदार साजूक तूप तयार होण्यासाठी आणि भरपूर प्रमाणात लोणी निघण्यासाठी साय आणि दही व्यवस्थित एकजीव करून घ्या. तर तुम्ही बघू शकता इथे मी 3 मिनिटांपर्यंत सायमध्ये दही चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलं. आता झाकण लावून दही मिक्स केलेली साय 4 ते 5 तासासाठी मुरू द्यायची किंवा सायला पाणी सुटत नाही तोवर साय मुरू द्यायची. तर इथे मी सायला पाणी सुटतं तोवर साय मुरवून घेतली. तर तुम्ही बघू शकता सायमध्ये पाणी सुटलं आहे. आता तूप बनवण्यासाठी साय मुरून तयार झाली आहे. आता 2 मिनिटांपर्यंत चमच्याने मुरलेली साय आपण मिक्स करून घेऊया. 2 मिनिटांपर्यंत साय व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतायचं. पाणी ओतल्यानंतर परत एकदा साय आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुमच्याकडे हँड मिक्सी असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा मिक्सरमधून सुद्धा तुम्ही साय फिरवून घेऊ शकता. पण इथे मी जास्त भांडे न भरता चमच्याने साय मिक्स करून घेत आहे. आता मऊसूद लोणी तयार होण्यासाठी 4 ते 5 मिनिटांपर्यंत साय आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे मी 5 मिनिटांपर्यंत साय व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि मऊसूद असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने 4 ते 5 मिनिटांपर्यंत चमच्याने फिरवून मऊसूद लोण्याचा गोळा तयार करून घ्या. तर तुम्ही बघू शकता साय व्यवस्थित मुरल्याने भरपूर असं लोणी तयार झालंय. आता तयार केलेलं लोणी आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. तर इथे मी कढई घेतली आहे त्यात लोणी काढून घेते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मोठ्या पसरट भांड्यामध्ये तयार केलेलं लोणी काढून घ्या. तर इथे मी सर्व लोणी काढून घेतलं. आता लोण्यावर 1 ग्लास पाणी ओतूया. लोणीत थोड्याफार प्रमाणात आंबटपणा असेल तो पाण्याने धुतल्याने निघून जाईल. तर या पद्धतीने पाणी ओतून लोणी धुऊन घ्या. आता लोण्यापासून तयार झालेल्या ताकात लोणी धुतलेलं पाणी शक्य होईल तेवढं दाबून काढून घेऊया. या पद्धतीने लोणीला हात लावून शक्य होईल तेवढं लोणीतलं पाणी तयार केलेल्या ताकात ओतून घ्या.
तर लोण्यापासून तूपच नाही तर ताकही तयार होतं. तयार केलेलं ताक तुम्ही पिण्यासाठी किंवा कढी बनवण्यासाठी उपयोगात आणू शकता. या ताकापासून तुम्ही ढोकळा किंवा खांडवी सुद्धा बनवू शकता. पण मी जास्त करून ह्या ताकाची कढीच बनवते. लोणी काढलेल्या ताकाची कढी खूप टेस्टी बनते. तुम्ही सुद्धा या ताकाची कढी बनवून बघा. साजूक तूप बनवण्यासाठी लोणी तयार झाले. साजूक तूप मी पॅन मध्ये बनवणार आहे. तुम्ही कढई किंवा पातेल्यात सुद्धा बनवू शकता. पॅन मध्ये तयार केलेलं मऊसूद लोणी काढून घेऊया. आता साजूक तूप बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवूया. आता लोणी वितळतोवर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवर लोणी वितळतोवर चमच्याचा वापर करू नका, नाहीतर लोणी खाली पडण्याचे चान्सेस असतात. लोण्याचा गोळा पूर्णपणे वितळला. आता चमच्याने लोणी मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची. तर इथे मी 5 मिनिटांपर्यंत स्लो टू मीडियम फ्लेमवर लोणी कढवून घेतलं. लोण्याला आलेला फेससुद्धा बऱ्यापैकी कमी झालाय. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांसाठी लोणी आपण कढून घेऊया आणि मध्ये मध्ये चमच्याने लोणी मिक्स करून घ्या. तर इथे मी मीडियम फ्लेमवर 5 मिनिटांसाठी लोणी कढवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता लोण्यापासून साजूक तूप तयार व्हायला सुरुवात झाली. आता साजूक तूप सुगंधी होण्यासाठी महिनोन महिने टिकण्यासाठी त्यात 2 लवंग घालायचे आणि 1 विड्याचं पान घालूया. लवंग 2 पेक्षा जास्त घालू नका. जर तुमच्याकडे विड्याचं पान नसेल तर फक्त लवंग घाला. पण माझ्याकडे लवंग आणि विड्याचं पान असल्यामुळे मी दोघंही घातले. पण तुमच्याकडे विड्याचं पान नसेल तर लवंग घाला आणि जर विड्याचं पान असेल तर नक्की घाला. त्यामुळे साजूक तुपाला छान असा सुगंध येतो. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. 2 मिनिटात विड्याच्या पानाने आपला सुगंध साजूक तुपात सोडला आहे. आता विड्याचं पान काढून घेऊया. परत 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर तूप आपण कढवून घेऊया. शिल्लक राहिलेलं लोणी ब्राऊन कलरवर येत नाही तोवर आपण तूप कढवून घेऊया. तुम्ही बघू शकता शिल्लक राहिलेलं लोणी ब्राऊन कलरचं झालंय. ब्राऊन कलरच्या झालेल्या लोण्याला बेरी म्हणतात. आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला तूप कढवायचं नाही. गॅसची फ्लेम बंद करायची आणि 10 मिनिटांपर्यंत तूप थंड करून घेऊया. तर इथे मी 10 मिनिटांपर्यंत तूप थंड करून घेतलं. आता गाळणीने तूप आपण गाळून घेऊया. तूप गाळण्यासाठी थोडी मोठी बारीक जाळीच्या गाळणीचा वापर करा. तूप गाळण्यासाठी खाली मी मोठा बाऊल ठेवला आहे. वर गाळणी पकडून तूप गाळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कोणताही कलर न वापरता पिवळसर रंगाचं साजूक तूप तयार झालंय. तयार केलेलं साजूक तूप मी बरणीत भरून घेते. तुम्ही साजूक तूप स्टोअर करण्यासाठी या प्रकारच्या बरणीचा किंवा स्टीलच्या डब्याचाही वापर करू शकता. तर या सोप्या पद्धतीने साजूक तुपासाठी पैसे खर्च न करता घरच्या घरी सोप्या पद्धतीने रवा दाणेदार सुगंधित साजूक तूप तुम्ही बनवू शकता. आजची रवा साजूक तुपाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.